नमस्कार द्राक्ष बागायदा मित्रांनो पुन्हा आज आपल्या यश ॲग्रो लॅब आणि यश द्राक्षनगरी फार्मर प्रोड्युसर कंपनीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो बागायदा मित्रांनो मी आपणाशी संवाद साधतोय बऱ्याच बागायदारांच्या कमेंट्स खूप चांगल्या येत आहेत आणि चांगला, चांगला नेमका फायदा द्राक्ष बागायताराला होतो आहे असं बऱ्यापैकी दिसतंय तर बागायदा मित्रांनो मी आपल्याला खूप खूप धन्यवाद देतो आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण आपला चॅनल पोचावा लोकांचे दोन पैसे वाचावेत हाच त्या पाठीमागचा उद्देश आहे तर बघा आता मित्रांनो अशासाठी जास्तीत जास्त चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करायचा प्रयत्न करा बघा मित्रांनो मी आपल्याला एक सहज गोष्ट एक शेअर करतोय ती अशी की आपण काडी परीक्षण करून घेतो आहे परीक्षण करून घेतल्यानंतर आपण माती आणि पानदेट आणि पाणी परीक्षण करून घेतो आहे आणि त्यानंतर आपला डोस ठरतो आहे बेसल डोस ठरल्यानंतर आपण पानगळ हातानं किंवा इथेरेलनं करून घेतोय त्यानंतर आपण चार दिवस वेट करतोय त्यानंतर आपण मग डॉर्मिक्स फवारणी किंवा लावणी याबद्दलचा आपण निर्णय घेऊन आपण डॉर्मिक्सचं म्हणजे पुर्णीचं काम संपवतोय त्यानंतर एक तेवीस ते दिवसापर्यंत जो पहिला पानदेड रिपोर्ट आल्यानंतर जो परीक्षणाचा रिपोर्ट आहे त्यानुसार आपण एक तेवीस ते दिवसापर्यंत खत आपण द्यायचा प्रयत्न करतो आहे त्या पद्धतीनं आपण पाणी नियोजनी करायचा प्रयत्न करतो आहे त्यानंतर तेवीस ते त्रेचाळीस ह्या दिवसांच्या दरम्यान ज्या तेवीसला पानदेड केल्यानंतर तेवीस दिवसा ते, ते त्रेचाळीस दिवसापर्यंत जे आपल्याला मूलद्रव्य अन्न मूलद्रव्य लागणार आहेत तेवढे द्यायचा प्रयत्न करतो आहे म्हणजे तेवीसला जर आपण चांगल्या पद्धतीनं काम केलं असेल तर एकविसाव्या दिवशी बरोबर कोपटी गडावरून रंग हा घडाचा हिरवा रंग व्हायला पाहिजे त्यानंतर तेवीस अधिक वीस त्रेचाळीस तर त्रेचाळीसाव्या दिवशी आपलं सेटिंग पूर्ण होऊन जातं आणि सेटिंग झाल्यानंतर आपण पुन्हा एकदा पांदेट करतो ते त्रेसष्टपर्यंत पर्यंत जातं त्रेसष्टला बेरी साईज आपली आठ ते दहा एम एमची होते त्यावेळी जे त्रेसष्ट ते त्र्याऐंशी जो लागणाऱ्या खताचा डोस आहे तो त्रेसष्टला आपण तय करतो त्रेसष्ट नंतर त्र्याऐंशी त्र्याऐंशीला जर आपण पानदेट करत असताना मालाचं जर आपण व्यवस्थित नियोजन केलेलं असेल तर त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी दिवसादरम्यान आपल्या बागेत वानगी होते म्हणजे माल पाणी धरायला चालू करतो त्यावेळी जे अन्न मूलद्रव्य लागणार आहे त्यावेळी आपण त्र्याऐंशीला ते तपासून पुढच्या वीस दिवसात ठरवतो त्यानंतर एकशे तीसपर्यंत आपला प्लॉट हा जर व्यवस्थित आपण संजीविका दिलेले असतील तर सगळा माल मऊ पडून जातो म्हणजे शंभर टक्के पाणी धरून जातं तर त्र्याऐंशी अधिक वीस एकशे तीन एकशे तीनला पुन्हा पानदेड करतो आपण एकशे तीन तर एक शुगर भरायला जे लागतं म्हणजे झिंकच्या लेवल असतील स्फुरोजच्या लेवल असतील सल्फर असेल किंवा पालाश असेल त्यानंतर एकशे तेवीसला शेवटची पानदेड आपण करतोय हार्वेस्टिंगचा काळ जवळ आलेला असतो आपला माल काढणीचा काळ जवळलेला असतो आणि त्याचवेळी जर बागेत एखादी डिफिशियन्सी चुकून राहिलेली असेल तर तेवढी आपल्याला समजले की खूप चांगला फायदा मिळतो बागादा मित्रांनो जर तीन पॉईंट दोनपेक्षा जर पोटॅश लेवल जास्त असेल आपली तर शेवटचं पोटॅश आपलं सुद्धा खूप वाचतं झिरो झिरो पन्नासवर सुद्धा प्रचंड पैसा खर्च होतो तर तो तोसुद्धा बऱ्यापैकी वाटतो विदिन दोन तीन स्प्रेमध्ये सुद्धा आपलं काम होऊन जातं तर अशा पद्धतीने जर आपण गेलो माती आणि पानदेट परीक्षणाच्या माध्यमातून तर आपल्याला फर्टिगेशनचा कमीत कमी कमीत कमी पन्नास टक्क्यापर्यंत आपले पैसे वाचतात बागाना मित्रांनो पैसे वाचवणे हेच बागेत आत्ता अलीकडच्या काळात पैसे मिळवण्यासारखं आहे कोणत्याही परिस्थितीत भावनेच्या घरात कोणत्याही औषधांची आतताई स्प्रे नका करू आतताई खतांचा स्प्रे नका करू बायोस्टिमलन्ट किंवा पीजीआर असतील त्याचा वापर अत्यंत गरजेचे आहेत शंभर टक्के गरजेचे आहेत कारण त्याशिवाय आपला प्लांट ग्रोथ होत नाही आहे तर पी जी आर वापर करतानाही अगदी काळजीपूर्वक वापर करा सी पी यूचा वापर करताना दोन तीन एम एलच्या पेक्षा जास्त जाऊ नका मी त्या त्यावेळी मी ह्या सगळ्या गोष्टी आपणाशी संवाद साधण्याचा प्रयत्न करेन फक्त माती पाणी किती आणि का गरजेचं आहे एवढं सांगण्याचा प्रयत्न केला बागादा मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना विनंती करतो की जास्तीत जास्त चॅनल सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा आणि येत्या अंगामाला मी आपल्या यश याग्रो लॅब आणि यश द्राक्ष द्राक्षनगरीकडून आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद